नायके ही जगातली सर्वात मोठी स्पोर्ट्सवेअर ब्रँड कंपनी आहे. त्यांचं एका दिवसाचं इन्कम 1000 करोड इतकं मोठं आहे. रोनाल्डो, नडाल सारखे जगप्रसिद्ध खेळाडूसुद्धा त्यांचे प्रोडक्ट्स यूज करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्याने नायकेसारखी कंपनी बनवली तो स्वतः एक फील्ड ॲथलेट होता आणि त्याने या बिझनेसची सुरुवात कारच्या डिक्कीमध्ये शूज विकून केली होती. ही गोष्ट आहे नायकेचे फाउंडर फिल नाईट यांची. फिल नाईट यांचा जन्म 1938 अमेरिकेत झाला. ते लहानपणापासूनच एक चांगले ॲथलेट होते. त्यांचं स्वप्न होतं की त्यांना खूप मोठं ॲथलेट बनायचं होतं. स्कूल कॉलेजमध्ये असताना त्यांनी खूप सारी पदकेसुद्धा मिळवली. स्पोर्टमध्ये असूनसुद्धा त्यांनी त्यांचं एज्युकेशनसुद्धा कम्प्लीट केलं. 1962 त्यांनी MBA डिग्री घेतली. फील आता 24 वर्षाचा झालेला असतो. तो एक चांगला स्टेट प्लेअर बनलेला असतो, परंतु त्याला नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलचा प्लेअर बनता आलेलं नसतं. त्याला कळलेलं असतं की त्याचं स्पोर्ट्समधलं करिअर ऑलमोस्ट संपलेलं आहे. तो दुःखी मनाने सर्व रियालिटी ॲक्सेप्ट करतो. इथं जरी त्यांना हार मिळालेली असली तरी स्पोर्ट्सबद्दलची आवड त्यांना एवढी होती की त्यांना स्पोर्ट्समध्ये काहीतरी करायचे होते. त्यामुळे त्यांनी शूजचा बिझनेस करायचा डिसिजन घेतला. MBA असताना फिलने शूजच्या बिझनेसवरती अभ्यास केला होता. तोच अभ्यास त्याला इथे कामाला आला. त्यावेळी USA दोन मोठ्या शूज कंपनी होत्या. त्यांचं चांगलंच मार्केट होतं. ते म्हणजे पुमा आणि ॲडिडास. त्या कंपन्या कोणालाही नमवू शकत होत्या. फिलने एक ब्रेव डिसिजन घेतला होता. तो ठरवतो की जपानमध्ये असलेली टायगर कंपनीचे शूज तो USA आणून सेल करेल. टायगर कंपनीचे शूज तेव्हा ओनित्सुका नावाची एक कंपनी मॅन्युफॅक्चर करत होती. त्यानंतर फिलने असली नसलेली सगळी सेव्हिंग्स गोळा केली आणि तो जपानला निघून गेला. एक 24 वर्षाचा मुलगा जपानच्या कंपनीशी पार्टनरशिप करायला निघाला होता. मीटिंगमध्ये असताना फिलला त्याच्या कंपनीचे नाव विचारण्यात आले, पण सडनली त्याला त्याच्या घरात असलेल्या पदकांची आठवण झाली आणि त्याने ब्ल्यू रिबन्स असे नाव सांगितले. पण अशी कोणतीही कंपनी एक्झिस्टसुद्धा करत नव्हती. मीटिंगनंतर जापानीज त्यावरती खुश होतात. ब्ल्यू रिबन कंपनी टायगरचे शूज USA सेल करू शकते. मीटिंग सक्सेसफुल होते आणि फील त्याच्याकडून सॅम्पल शूजची मागणी करतो. त्यांना ॲडव्हान्ससुद्धा देतो आणि USA निघून जातो. परंतु 4 महिने निघून जातात तरी त्याला सॅम्पल शूज अजून भेटलेले नसतात. ॲज पर डील जॅपनीज कंपनीने सांगितलेलं असतं की शूज लवकरात लवकर येतील, परंतु अजून शूज आलेले नसतात. आता तो वाट बघून बघून एका छोट्या कंपनीमध्ये अकाउंटंटचा जॉब करायला लागतो. बघता बघता 1 वर्ष पूर्ण झालेलं असतं. आता फिलने अपेक्षासुद्धा सोडलेल्या असतात. तेवढ्या कस्टममधून इन्फॉर्म केलं जातं की जपानवरून 12 शूज सॅम्पल्स आलेले असतात. कोणताही विचार न करता फिल ते शूज पहिलं ओपन करतो आणि त्याचे कॉलेजचे कोच बिल बॉवरमॅन यांना तो दाखवतो आणि त्यांना त्याच्या बिझनेस प्लॅनबद्दल सगळं माहिती देतो. बॉवरमॅन यांना त्याचे शूज आणि बिझनेस प्लॅन एवढा आवडतो की ते फिलला 50% पार्टनरशिपसाठी अप्रोच करतात. फील स्वतःच सरप्राईज होतो. बॉवरमॅन हे शूजबद्दल खूप जास्त ऑब्सेस होते. ते नेहमी शूजवरती वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट करत असत. एक्सपेरिमेंट करता करता ते स्वतःच एक एक्सपर्ट झाले होते. त्यांचा पूर्ण फोकस शूज हलके बनवण्यामध्ये होता. ते गुपचूप स्टुडंटचे शूज घेत असत आणि त्याच्यावरती वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असत आणि त्याचा फायदा ॲथलेटला व्हायचा. आता फील आणि बॉवरमॅन दोघं 50-50% पार्टनर्स होते. आता फील ओनित्सुकाला USA एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रीब्युशनशिप मागतो आणि सोबतच 300 शूजची पहिली ऑर्डरसुद्धा देतो. यावेळी शूज पण टायमावरती येतात आणि त्याला डीलरशिपसुद्धा भेटते. फील आता अकाउंटिंगचा जॉब सोडतो आणि पूर्ण टाइम फोकस बिझनेसवर करतो. शूजला त्याने घरच्या बेसमेंटमध्ये ठेवले होते. आता तेच ब्ल्यू रिव्हर्सचं ऑफिस बनलं होतं. फील टायगरचे शूज सेल करण्यासाठी शॉप्समध्ये ट्राय करतो, परंतु त्याला सगळीकडूनच नकार मिळतो. फीलकडे स्वतःचे शॉप ओपन करायला पैसे नव्हते. तेव्हा त्यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी शूज गाडीच्या डिक्कीमध्ये टाकले आणि जिथे जिथे स्पोर्ट्स कॉम्पिटिशन असायचं तिथे तो गाडी उभी करायचा. यावेळी त्याला कस्टमरचा रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला. सगळे शूज सोल्ड आउटसुद्धा होतात. ते स्वतः एक ॲथलेट असल्यामुळे दुसऱ्या ॲथलेटचे प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे समजू शकत होते. फक्त 2 महिन्यामध्ये त्यांनी 300 शूज विकून टाकले. त्यांनी यावेळी 900 टायगर शूजची ऑर्डर दिली, परंतु त्यांच्याकडे $2000 एवढेच होते आणि ऑर्डर कॉस्ट $3000 एवढी होती. त्यावेळी फर्स्ट टाइम फिलने बँकेकडून $1000 लोन घेतलं. सगळं चांगलं चाललेलं असतं, पण इथं एक ट्विस्ट आहे. फिलला एक लेटर भेटतं. त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की USA टायगर शूज सेल करायचे राईट्स त्यांच्याकडे आहेत, सो तुम्ही आता सेल करू शकत नाही. बिझनेस सुरू होऊन फक्त 2 महिने उलटलेले असतात. फिलचा बिझनेस बंद व्हायच्या वाटेला असतो. फिल जपानला जातो आणि ओनित्सुकासोबत मीटिंग करतो आणि ओनित्सुकासुद्धा फिलवरती इम्प्रेस होतात आणि फिलला पुन्हा एकदा USA डिस्ट्रीब्युशनशिप भेटते. 1 वर्षामध्ये ब्ल्यू रिबनने 8000 शूज सेल केलेले असतात
आणि नेक्स्ट इयर त्यांचा बिझनेस $16,000 एवढा होणार होता. आणि हेच रिझन त्यांच्यासाठी पुढे जाऊन एक प्रॉब्लेम बनलं. फिलला खूप लवकर ग्रो करायचं होतं. जेव्हा शूजचा एक लॉट संपायचा तेव्हा फिल पुढे डबल किंवा ट्रिपल क्वांटिटीमध्ये शूज ऑर्डर करायचा आणि त्यासाठी त्याला आलेले सगळे प्रॉफिट्स त्याला रिइन्व्हेस्ट करायला लागायचे आणि बँकेकडून सुद्धा लोन घ्यायला लागायचं. आता ब्लू रिबन्सवरती $1,000 लोन होतं. आता बँकसुद्धा लोन द्यायला हातवर करते. आता ब्लू रिबन्सकडे कॅश फ्लो काहीच नव्हता. आता फिलने PwCमध्ये पुन्हा एकदा अकाउंटंटची नोकरी जॉईन केली आणि दुसरीकडे बोअरमॅन टायगरचे शूजवरती इम्प्रूव्हमेंट करत होते. तेव्हा बोअरमॅननी नोटीस केलं की USAमधील लोकांची बॉडी आणि जॅपनीज लोकांची बॉडी थोडीशी वेगळी आहे, सो त्यांच्यासाठी शूज पण वेगळे हवे. आणि त्यांनी टायगरच्या शूजवरती खूप सारी एक्सपेरिमेंट केले. बोअरमॅननी वेगवेगळे शूज एकत्र करून त्याचा एक शूज बनवला आणि त्याची मॅन्युफॅक्चरिंग सुरू केली आणि तो शूज USA मार्केटमध्ये सुपर सक्सेसफुल ठरला. आणि 5 वर्षामध्ये टायगर शूज हे टॉपचं शूज ब्रँड बनलेलं होतं. 1971 पर्यंत त्यांचा सेल 1.3 मिलियन एवढा पोहोचला होता आणि बिझनेससुद्धा प्रत्येक वर्षी डबल होत होता. फिलने पुन्हा एकदा ब्लू रिबन जॉईन केलं. सगळं काही चांगलं चाललेलं असतं तितकं एक लेटर येतं. जॅपनीज कंपनीला आता लालच आली होती. त्यांना ब्ल्यू रिबनमध्ये 51% स्टेक पाहिजे होता आणि जर तसं नाही केलं तर डीलरशिप काढून घेतली जाणार होती. फिल खूप शॉकमध्ये होता आणि दुःखीसुद्धा होता. आता फिलला खूप मोठा डिसिजन घ्यायचा होता. फिल आपल्या सगळ्या टीमला बोलवतो आणि बोलतो आपण कधीपासून या वेळेची वाट बघत आहोत. आता आपण दुसऱ्याचे शूज सेल करायचे नाहीत, आता आपण स्वतःचे शूज विकायचे. यामुळे तो उणीत चुकासोबत डील तोडून टाकतो आणि इथेच नायकेची सुरुवात झाली. फिलने एक थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरला शूज बनवण्यासाठी हायर केलं. त्यांना डिझाईन पाठवलं गेले आणि शूजची मॅन्युफॅक्चरिंग सुरू झाली. तेव्हा नायकेला कोणी ओळखतसुद्धा नव्हतं. तेव्हा पुमा, अडिडास आणि टायगर असे मोठे मोठे ब्रँड्स त्याच्यासमोर आव्हान होतं. समोर असणारे ब्रँड्स इझिली नायकेला क्रश करू शकत होते. सो नायकेने एक डिफरंट आणि एक युनिक आयडिया बनवली. त्याने नोटीस केलं की लोक असे शूज यूज करतात जे वर्ल्डचे बेस्ट ॲथलेट यूज करतात. सो तेव्हा नायकेने तेव्हा बेस्ट रनर असलेले स्टीव याच्यासोबत $5,000 डील केली आणि हे जगात पहिल्यांदा झालं होतं की असं कोणत्याही ॲथलीटला ब्रँड प्रमोशनसाठी यूज केलं. फिलने अजून एक अशी स्ट्रॅटेजी केली की अशा लोकांना तो हायर करायचा जे स्वतः ॲथलीट आहेत किंवा जे पॅशनेट आहेत. त्यामुळे त्याचा फायदा बिझनेस झाला. 1980 पर्यंत नायके 2700 लोकांची टीम बनली होती आणि त्यांचा बिझनेस $270 मिलियन एवढा झाला होता. आता पुमा आणि ॲडिडासला मागे टाकून नायके USAची सर्वात मोठी कंपनी बनली होती. त्यानंतर मार्केटमध्ये रिबॉकने एंट्री मारली. नायकेचा फोकस हाच होता की शूज ॲथलीटसाठी परफेक्ट असावे. लुक्सवर त्यांनी कधीही इतका जास्त फोकस केला नव्हता. तेव्हा रिबॉकने स्टायलिश शूज मार्केटमध्ये आणले. तेव्हा लोक रिबॉकच्या शूजकडे वळाले आणि पहिल्यांदा नायकेचा लॉस झाला. 1986 मध्ये नायकेला मागे टाकून USAची टॉप कंपनी रिबॉक बनली. नायकेला आता काहीतरी मोठं करायचं होतं म्हणून त्यांनी एक बास्केटबॉल प्लेयर असलेल्या मायकल जॉर्डनला निवडलं. जॉर्डन तेव्हा एक इमर्जिंग प्लेयर होता. फ्युचरमध्ये जाऊन तो एक लिजेंडरी प्लेयर बनणार होता. त्याचाच फायदा फिलने घेतला. नायकेने मायकल जॉर्डनसोबत एक डील केली आणि एअर जॉर्डन नावाने असलेले शूज स्निकर सुद्धा लॉन्च केले आणि नायकेने आता चांगले डिझाईन्स व चांगले कलरसोबतच हे शूज लॉन्च केले आणि हे शूज इतके हाय सेलिंग शूज बनले की त्यानंतर पूर्ण वर्ल्डमध्ये स्निकर कल्चर सुरू झालं. आता नायके जगातील सर्वात मोठा ब्रँड बनलेला आहे. तर तुम्हाला कशी वाटली नायकेची ही जर्नी कमेंट्समध्ये जरूर सांगा.